शिरपूर तालुक्यातील अजंते शिवारातील शहादा फाट्यावर उड्डाणपुलाजवळ उसाच्या शेताला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली आहे. आग अद्याप सुरूच असल्याने नागरिक व अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यातील कळमसरे येथील राजेंद्र गुलाबसिंग गिरासे यांचे अजंते शिवारात महामार्गालगत शहादा फाट्यावर टाटा शोरूमच्या बाजूस शेती असून 6 एकर क्षेत्रात ऊस पिकाची लागवड केली आहे. ऊस तोडणीला आला असताना मंगळवारी 1 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वीज ग्राहक तारांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आगीची माहिती कळताच परिसरातील शेतकऱ्यांनी व शिरपूर अग्निशमन दलाने बंब घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तोपर्यंत 6 एकर ऊस तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातील जळून खाक झाला. अजूनही आग सुरू असल्याने नुकसानीचा अंदाज आलेला नाही. तसेच बाजूच्या क्षेत्रात आग पसरण्याचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. माझं नाव राजेंद्र गिरासे. शिवार आजंदे शॉर्ट सर्किटमुळे आपला ऊस जळाला. जवळजवळ 6 एकर ऊस होता माझ्या. माझ्या बाजूला 4 एकर होता, त्याच्या बाजूला अजून 4 एकर होता. तिकडे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं तिकडनं ऊस जळत 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 माझ्या शेतापर्यंत आला आणि पूर्ण ऊस जळून खाक झाला. आतापर्यंत एमएससी वर्ल्डवाले जर आपल्याकडे त्यांनी काही घेणं राहिलं तर पटकन पळत येतात, पण अजूनपर्यंत अद्याप त्यांचा कोणाचा एक साहेबाचा पत्ता नाही तर शेताजवळ. हा त्यांचं जर बिल घेणं राहिलं आमच्याकडं तर आमच्या पायरी खणून टाकतात ते घराची. आणि आता अजून ते झोपलेले जे आणि इकडे शेतकरी अजून आम्ही फराड सुद्धा केलेला नाही, इथं शेतामध्ये थांबलेलं आहे. तर त्यांचा अद्याप पत्ता नाही कोणाचा.